नमस्कार, जय शिवराय। आज मी आलो आहे ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील जुनांदुरकी या गावामध्ये। स्थानिकांच्या माहितीनुसार इथे काही पांडवकालीन जुनी वास्तू आहे, पांडवकालीन वास्तू आहे असं निदर्शनात आल्यामुळे, ऐकिवत असल्यामुळे आज या गोष्टीचा शोध घेण्यासाठी मी इथे आलो। पांडवकालीन वास्तू आहे, पांडवकालीन वास्तू आहे असं ज्या गोष्टीसाठी सांगितलं जात होतं ती वास्तू म्हणजेच जुनांदुरकी कोट। चला तर त्या किल्ल्याबद्दल थोडी माहिती घेऊया। नमस्कार, जय शिवराय। मी जिकांत शिकरे। आज आपण आलो आहोत भिवंडी तालुक्यातील, ठाणे जिल्ह्यातील भिवंडी या तालुक्यामधील जुनांदुरकी या गावातील जुनांदुरकी हा कोट पाहण्यासाठी। पोर्तुगीजांच्या काही किल्ल्यांपैकीच ब्रिटिशांनी वखारी म्हणून ज्याचा वापर केला अशा किल्ल्यांपैकी आज बरेच किल्ले नामशेष होत असताना आपल्याला दिसून येत आहेत। त्यापैकीच एक म्हणजे जुनांदुरकी। भिवंडीपासून 4 किलोमीटर अंतरावर व वज्रेश्वरीपासून 18 किलोमीटर अंतरावरती हा किल्ला आपल्याला वसलेला दिसून येतो। या गावाच्या बाजूलाच लाखिवली व कंचाड नावाची दोन गावं आहेत। या गावांमध्ये पूर्वी ब्रिटिशांची सत्ता होती व ब्रिटिशांच्या वखारी होत्या असं स्थानिक लोकांची आपल्याला माहिती मिळते। या किल्ल्याच्या काहीशी अंतरावरतीच आपल्याला कांबेकोट नावाचा सुद्धा किल्ला आपल्या नजरेस पडतो। पोर्तुगीजकालीन बांधकामातील या महत्वाच्या वास्तूचे आज अवशेष नष्ट होत चालले आहेत। जवळजवळ 15 ते 20 फूट उंच भिंत व तिच्या आजूबाजूला असणाऱ्या छोट्या छोट्या चर्या, छोटे छोटे असणारे वास्तूचे अवशेष आपल्याला इथे नजरेस पडत आहेत। आपण किल्ल्याच्या आत प्रवेश करत आहोत। किल्ल्याच्या आतील भागामधील बांधकामाचे आपल्याला पूर्णपणे अवशेष इथे नजरेस पडत आहेत। या गडाचा संदर्भ आपल्याला थोडाफार ऐतिहासिक गोष्टीमधून मिळाला, पण या गावातील स्थानिक नागरिक म्हणजेच प्रदीप जाधव सर यांनी सुद्धा आपल्याला खूप सहकार्य केले आहे। तसेच या गावातील वसई व इतर प्रांतांमध्ये तलाठी सेवेसाठी ज्यांनी आपली सेवा सर्व सेवेसाठी सर्वसामान्यांना व गावातील जनतेला दिली ते म्हणजेच तलाठी भाऊ पुंडलिक जाधव सर यांनी आपल्याला या किल्ल्याबद्दलचा, या वास्तूबद्दलचा जास्तीत जास्त इतिहास सांगण्याचा प्रयत्न केला व त्यांनी आपल्याला खूप सहकार्य केले। त्या भाऊंचेही खूप आभार मानतो। ऐतिहासिक वास्तू जपण्याच्या दृष्टीने व इतिहास जपण्याच्या दृष्टीने त्यांच्या मनातील असणारी ओढ त्यांनी स्वतःहून त्यांच्या शब्दामध्ये आम्हाला कळवली। खरोखरच सह्याद्रीतील शिवशंभू रत्न या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी त्यांचं खरंच खूप स्वागत करतो।
या भिवंडी तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त उद्योग तो म्हणजे विटा बनवण्याचा. गावातील स्थानिक लोकांचा उद्योग म्हणजे विटा बनवणे. इथे असणारी मुबलक प्रकारची माती निर्माण करून विटा बनवणे हा त्यांचा स्थानिक उद्योग असल्याने व्यापाराच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहे. जून अंदुरकी हा आज नामशेष होत चाललेला आणि अपरिचित असलेला किल्ला असल्यामुळे आपण या किल्ल्याला, या जागेला, या गावाला भेट देऊन या किल्ल्याची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर आपणाला ही माहिती आवडली असेल तर आपण ही माहिती नक्की शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व आपला इतिहास हा संपूर्ण जगाला कळला पाहिजे, त्याची माहिती संपूर्ण जगापर्यंत गेली पाहिजे यासाठी हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि आज तुमची इथेच रजा घेतो. जर इथे येण्यासाठी आपल्याला कुठली माहिती हवी असेल तर माहितीमध्ये मी संपूर्ण कसे यावे याची पूर्ण माहिती दिलेली आहे, ते तुम्ही नक्की पहा आणि या ठिकाणी नक्की भेट द्या. आज इथेच थांबतो. जय शिवराय, जय शंभूराजे.